नमस्कार, मी विशाखा गणोरकर, इंडिया न्यूज 21 मध्ये आपले स्वागत करते. नागपूरमधील वाहतूक पोलिसांची पशुरक्षा दृष्टीने महत्वाची कारवाई. पशूचे संरक्षण व संवर्धन दृष्टीने पोलिसांनी घेतला पुढाकार. नागपूर जिल्ह्यातील सावरगाव काटोल रोडवरील वाहतूक पोलिसांनी मध्य प्रदेशातून येणाऱ्या एका जनावरांच्या ट्रक क्रमांक MP09HG0325 या ट्रकला अटक केली. ट्रकमधील 45 पशूंना ताब्यात घेऊन गोरक्षण मालापूर येथे पाठवण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालक संतोष लोधी याला अटक करण्यात आली. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सविस्तर वृत्त असे की सोमवारी सकाळी 10 वाजता सावरगाव काटोल रोडवरील वाहतूक पोलिसांनी एका ट्रकला थांबवून तपास केला. तपासात ट्रकमधील पशु वाहतूक बेकायदेशीर असल्याचे पोलिसांना आढळून आले. ट्रकमध्ये 45 पशूंची अत्यंत दयनीय अवस्था होती. त्यात एका पशूचा मृत्यू झाला. त्यांना योग्य पोषण आणि पाणी मिळाले नव्हते. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार सर व अप्पर पोलीस अधीक्षक पखाले सर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मानकर, APR रवींद्र मस्कर यांच्या पथकातील काटोल टीममधील ASI बबनराव बहादुरे, सुचिता भुकते, रोशन ढोकणे, योगेश राजगिरे, सावरगाव पोलीस स्टाफचे ASI भेंडे, हरीश चव्हाण यांनी या प्रकरणी ट्रक चालक संतोष लोधी याला अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलीस तपास सुरू आहे. पशु हक्क संरक्षण आणि संवर्धन दृष्टीने पोलिसांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले असून नागपूर परिसरात पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक देखील होत आहे. धन्यवाद.